महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. या पूर्वसंध्येला अनिसतर्फे आयोजित एका कार्यक्रमात मराठी कलाकारांनी डॉक्टर दाभोळकरांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाहूयात मराठी कलाकारांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत. ते माझी त्यांची भेट कधी झाली नव्हती, पण आज मला इथे यायला मिळालं आणि त्यांच्या विचारातल्या सगळ्या लोकांबरोबर इथे वावरायला मिळालं यातच मी समाधानी आहे. आणि आज हमीद दादांना भेटलो, सगळ्यांना भेटलो, त्यांचे विचार आपण सगळे मिळून खूप पुढे नेण्याचा प्रयत्न करू, मुळात आपण तसं वागण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या समाजातून ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या मिटवण्याचा प्रयत्न करू, एवढंच माझं म्हणणं आहे. तर सगळ्यांनी कृपया सगळ्या गोष्टींची काळजी घेऊया आणि तसं वागूया. मला स्वतःला फार महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की मला नरेंद्र दाभोळकरांबरोबर 16 ते 17 वर्ष काम करता आलं. नरेंद्र काकांनी पहिल्यापासूनच मन घडवण्यात खूप पुढाकार घेतला आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं की त्यांचा कुठला कायदा आणण्यासाठी प्रयत्न चालू होता की ते देवाच्या विरोधात होते. या छोट्या छोट्या संकल्पनांविषयी बोलण्याची खूप गरज आहे आणि हे बोलू इच्छिणारी धजणारी माणसं नरेंद्र काकांनी निर्माण केली. आज 10 वर्ष झाली, मी तेच वाक्य परत परत म्हणते की आपल्या महाराष्ट्रासारख्या पुण्यासारख्या अत्यंत सुसंस्कृत शहरामध्ये नरेंद्र काकांसारख्या एका निर्मळ मनाच्या माणसाला मारलं गेलं, त्या माणसाचा खून झाला हे मला कधीच खरं वाटणार नाही. कारण त्यांचा प्रयत्न कायमच अत्यंत सलोख्याचा होता, त्यातून कुठल्याही प्रकारे प्रक्षोभक कृती त्यांना अपेक्षित नव्हती. आज नरेंद्र काकांचं काम पुढे नेणारे अनेक हात अनेक मनं पुढे आलेली आहे आणि या सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे की आपल्यातल्या कुणाचंही शोषण होऊ नये, आपल्यातल्या कुणाचीही कुठलीही हानी होऊ नये, ती आर्थिक असो वा मानसिक असो. दुःख तर प्रचंड आहे, पण त्याचबरोबरीनं सगळ्यात मोठी कमिटमेंट आहे की हा विचार आपण जागरूक ठेवला पाहिजे आणि तो पुढे नेला पाहिजे. मुद्दा असा आहे की कोणाची इच्छा झाली तो खून प्लॅन करण्याची आणि कुणी ती आखणी केली, हे सगळंच प्रचंड दुर्दैवी आहे, दुःखास्पद आहे. त्याच्या पुढे जाण्यासाठी महत्त्वाचं हे आहे की आपण तर आहोत ना, आपल्याला जाब विचारायला आपण आहोत. प्रत्येक यंत्रणा जी आहे ती त्यांच्या परीने जे काही काम करायचं आहे ते करेल, पण एक नागरिक म्हणून, एक विचारी माणूस म्हणून माझं हे कर्तव्य आहे की मला या कुठल्याही तर्काला छेद देणाऱ्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवायचा नाही आहे. कितीही छोट्या प्रमाणात, कितीही कंटाळवाणं आणि थकवणारं वाटलं तरी तो प्रयत्न करत राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि माझं कर्तव्य मी पूर्ण करणारच. दाभोळकरांची हत्या, निर्घृण हत्या जी झाली 10 वर्षापूर्वी, तो एक विचार संपवण्यासाठी केलेलं कृत्य होतं. पण नेहमीच समाजोपयोगी जे विचार आहेत ते समाजात पसरत असतात, ते अमर आहेत. विचार व्यक्त करणाऱ्या माणसाचा देह संपवणं शक्य असतं, पण त्याचे विचार संपवणं शक्य नसतं. दाभोळकरांचे विचार अनेक त्यांच्या अनुयायांमार्फत, कार्यकर्त्यांमार्फत समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावर पुन्हा पुन्हा मांडले जात आहेत आणि समाज हळूहळू जागृत होतो आहे, सजग होतो आहे. त्यांना विनम्र आदरांजली. एक मिनिट, दाभोळकरांबद्दल तुमच्या आठवणी काय आहेत? दाभोळकर म्हणजे डॉक्टरांशी माझा प्रत्यक्ष असा कधी फार संपर्क आला नाही, किंवा मी काही अंधश्रद्धा निर्मूलन या समितीत नव्हतो, पण त्यांची बरीच पुस्तकं वाचली, त्यांचे काही लेक्चर्स ऐकली आहेत. एक शो मी डिरेक्ट करायचो गुप्ते तिथे त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता, त्यानिमित्तानं त्यांचे विचार ऐकता आले आणि हाच दाभोळकरांशी माझा असलेला संपर्क होता. पण अत्यंत महत्त्वाचा विचार मांडणारा एक द्रष्टा माणूस, एक द्रष्टा विचारवंत ही त्यांची ओळख आहे आणि ते आमच्या मनात आहे. अनिसचा विचार जागर नावाचा
कार्यक्रम सादर करण्यात आला इथे साने गुरुजी स्मारकामध्ये. जे महाराष्ट्रातले प्रसिद्ध हास्यवीर आहेत ते या कार्यक्रमासाठी आले होते. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी हे लेखक दिग्दर्शक द्वयी आहे महाराष्ट्राची लाडकी. त्यांनी दिग्दर्शित केलेली आणि लिहिलेली दोन नाटुकली जी अंधश्रद्धा निर्मूलनावरती आहेत ती त्यांनी सादर केली आणि त्यांच्या पूर्ण टीमनी या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाविषयी नाटुकल्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. त्याला खूप मोठ्या प्रमाणात आज लोकांचा प्रतिसाद मिळाला. हे एक नवीन हत्यार अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीच्या दृष्टीनं आज उपलब्ध झालेलं आहे आणि ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. उद्या याच ठिकाणी साने गुरुजी स्मारकावरती संध्याकाळी 5 ते 7 याच वेळेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनासमोरची सध्याच्या कालखंडातील आव्हानं याच्याविषयी 3 प्रसिद्ध पत्रकारांची मुलाखत घेतली जाणार आहे. ज्याच्यामध्ये अलका दुबकर टाईम्स ऑफ इंडिया, प्रतीक सिन्हा अल्ट न्यूज आणि आशिष दीक्षित BBC यांची मुलाखत प्रसन्न जोशी हे घेणार आहेत आणि त्यामध्ये सध्याच्या कालखंडामध्ये जी आव्हानं वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या समोर आहेत पत्रकारितेच्या समोर त्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. सकाळी 11 वाजता ज्या पुलावरती डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला त्या पुलावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जादूटोणा विरोधी कायदा प्रचार जी यात्रा आहे त्याच्या गाडीला झेंडा दाखवला जाणार आहे आणि तिथून महाराष्ट्रभरती यात्रा पुढे जाणार आहे. डॉक्टर दाभोळकरांचे संशयित मारेकरी पकडून त्यांच्यावरती खटला चालू आहे त्यामुळे त्याविषयी बोलणं हे योग्य होणार नाही, पण त्यामागचे जे सूत्रधार आहेत त्यांना मात्र लवकरात लवकर पकडावं अशी आमची मागणी.